आमदार उल्हास पाटील यांनी केली कोथळीत जनजागृती, कुरुंदवाडच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन। कुरुंदवाड येथे होणाऱ्या शेतकरी संवाद सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोथळी ग्रामपंचायतीमध्ये आयोजित बैठकीत आमदार उल्हासदादा पाटील यांनी केले। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत। त्यांच्या भव्य सभेचे आयोजन कुरुंदवाड येथे करण्यात आले आहे। उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत। तरी कोथळीमधील सर्वच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन आमदार उल्हास पाटील यांनी केले। ते सध्या कुरुंदवाड येथील मेळाव्याच्या जनजागृतीसाठी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी कोथळीचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महान कार्य न्यूजसाठी कोथळीहून संदीप इंगळे। उद्या 25 तारखेला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्रीय दौरा कोल्हापूर जिल्ह्यापासून सुरू व्हायला लागला आहे। त्यातली 25 तारीख ही शिरूर विधानसभा मतदारसंघाकरता आणि कामाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं राखीव ठेवण्यात आल्या। उद्धवसाहेबांचा दौरा मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणानं सुरू व्हावा म्हणून आम्ही सर्वच पदाधिकारी गेले सातत्यानं 8 दिवस प्रयत्न करायला लागलो, काम करायला लागलो आहे। गावागावातल्या तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या व्यथावेदना जाणून घेण्यासाठी उद्धवसाहेबांनी हा दौरा लावला आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं लोक येणार आहेत। फक्त त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं व्हावं म्हणून या ठिकाणी आज संपर्क दौऱ्याच्या निमित्तानं सकाळीपासून बाहेर पडलेलो आहे। त्या कोथळीच्या शेतकऱ्यांच्या अडचणी मी स्वतः जाणून घेतलेल्या आहेत। त्या सगळ्या अडचणी उद्धवसाहेबांसमोर मांडून निश्चितपणानं शेतकऱ्यांची जी खऱ्या अर्थाची मागणी आहे, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित जास्त भाव मिळावा, त्या तालुक्यातल्या वेगवेगळ्या घटकांना जो आज जीवनाशी जीवन जगत असताना संघर्षाने सामना करावा लागला आहे, या सगळ्याच गोष्टी आम्ही उद्धवसाहेबांसमोर मांडणार आहेत। आज या ठिकाणी कोथळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, इथल्या नागरिकांच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही अडचणी आमच्यासमोर मांडण्यात आल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या अडचणी उद्धवसाहेबांसमोर मांडून निश्चितपणानं एक आश्वासक चेहरा म्हणून ज्या माणसाकडे पाहिलं जातं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच माध्यमातून या सगळ्याच प्रश्नांचा निचरा चांगल्या पद्धतीने होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी कोथळीच्या ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणामध्ये मेळाव्याला उपस्थित राहण्याचं अभिवचन दिलं आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद।